चला चला स्पीड अप करा, स्पीड अप करा। चार षटक, हा सामना चार षटकांचा असेल। पीटीसी लाइव टेलिकास्ट, संदीप जी वास्कर यांचं हे पीटीजी लाइव, पीटीसी लाइव टेलिकास्ट, त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतोय। तसेच आमचे पंच रायटर स्ट्राइकला येतो उदय, नॉन स्ट्राइकला येतो सौरभ। उदय यांनी आपलं उदय केलं संघाचं, उपांत्य फेरीपर्यंत नक्कीच त्यांनी कलात्मक आव्हान दिलं तो उदयनं। गोलंदाज येतो आर्या, साईअंशा बाजूने हायवेच्या बाजूने मारा करेल, साईअंशा बाजूने मारा करेल तो आर्या। पूर्वार्धातील सेमीफायनलची पहिली सेमीफायनलचा पहिला चेंडू हातालेल तो आर्या। समोर येतो उदय मैत बोलला जातोय तोच तो उदय। लांब पूर्ण असा आर्याचा रनअप, लोअर फुल टॉस पद्धतीने पटका फसला नाहीये, जातोय लॉंगांच्या वरनं, परंतु गचाल क्षेत्ररक्षण होतोय का? आणि एक धाव न दोन धावेच, दोन धावेचा फायदा होतोय, दोन धावा नक्कीच वाचवल्या संदीप ठुबेना। ही आपली सांघिक कामगिरी बोलली जातोय, त्याच्यातला हा संदीप अडवतोय आणि धाव संख्या मात्र दोन ने खात उघड देतो उदय। अरे या सुरेख कामगिरी करावी लागेल, कारण तर ज्याची ख्याती होती 50 धावा, तब्बल 50-56 धावा तटवल्या त्या मागच्या उपांत्यपूर्व फेरीतच्या सामन्यात तो उदय। आर्याचा पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट, हा पुन्हा लोअर फुल ट्रेसचा कार्पेटच्या सारे निघाला, स्क्वेअर लेगच्या बाजूने जातोय। एक धाव होतोय आणि एकाच धावीवर समाधान मान लागले उदय सारख्या फलंदाजाला, मात्र शांत ठेवण्याचं काम करतोय तो नौका गोलंदाज आर्या। ओरियनचा आर्या, मनोज पवार किपरचा मुलगा, आमचे रायटर सांगतायत, कॉमेंटेटर सांगतायत की आर्या मनोज पवारचा मुलगा, तसा त्यांचा जो फलन यष्टीरक्षक क्षेत्ररक्षक आहे तो हनुमान चौधर, अनुभवी असा हनुमान चौधर। दरम्यान पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट, हा तटवण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय, एक धाव मात्र रोखू शकत नाही। एका धावेने संघाची धावसंख्या एकनी वाढतोय, धावसंख्या होतोय ती चार, अशी धावसंख्या तीन चेंडूच्या मोबदल्यात चार, अशी धावसंख्या संत सुरुवात बोलायला लागेल। ज्या पद्धतीने धावा जमवायला लागतील, पॉवर प्लेचा षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकात धावा जमवायला लागतील, तसे धावा मात्र जमवत नाहीये। दरम्यान पुढचा चेंडू आर्याचा, हा सुरेख चेंडू, त्याच पद्धतीने क्रिकेटचा क्लास ड्राईव्ह केलाय, चेंडू अडवतोय तो क्षेत्ररक्षक, मात्र एक धाव रोखू शकत नाही। एका धावेने संघाच्या धावसंख्येला एकनी भर पडतोय आणि संघाची धावसंख्या होतोय ती संघाची धावसंख्या होतोय ती पाच। संत सुरुवात बोलायला लागेल, सावध क्रिकेटच्या बाजूत संत आणि सावध। उदय सारखा फलंदाज आहे, नक्कीच धावगती वाढवेल। हा सुरेख चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर, थोडा बाहेर जातो, आर्याला माहित आहे ज्या वडिलांनी कित्ता दिलंय त्या शिक्षणाच्या जोरावर तो कित्ता लढवतोय, किल्ला लढवतोय, अभेद किल्ला आहे तो अभेद किल्ला ठेवायचा असेल तर, अंतिम सामन्यात जायचं असेल तर नक्कीच आपल्याला अशी गोलंदाजी, भेदक गोलंदाजी करावी लागेल। टच्चू गोलंदाजी बोलली जातोय त्याला, वाखाणण्यासारखी गोलंदाजी करतोय तो गोलंदाज आर्या। दरम्यान पुढचा चेंडू, हा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू आणि निर्धाव चेंडू काढतोय, सुरेख कामगिरी। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती पाच। डीजे चला स्पीड अप करा, स्पीड अप करा, मागे चालले तुम्ही। चार षटकांचा सामना आता असेल तो अनुभवी गोलंदाज, चार ओव्हर अनुभवी गोलंदाज संदीप,
संदीप ठुबे, संदीप ठुबे बघूया कसा मारा आर्याची गीता नक्कीच लढवायला लागेल, कारण संदीप ठुबे एक अनुभवी गोलंदाज, बरेच स्पर्धा गाजवलेला हा खेळाडू आहे तो संदीप ठुबे। पण उदय सामना करे फुल टॉस मध्ये त्या चेंडू लालीपॉप चेंडू जातोय मिड विकेटच्या वर, नशीमारेच्या पलीकडचा मॅजिक दिलकर मॅजिशियनच्या बाजूने सिक्सर। चला स्पीड अप करा, आपल्याला वेळ कमी आहे, अवधी कमी आहे। बघूया गोलंदाज कोण येतो, गोलंदाजी मार्कवर येतोय तो गोलंदाज बघायचं आहे। नाव गोलंदाजाचा सतीश, समोर आहे तो उदय। उदय मात्र शांत, ज्या पद्धतीने धावा जमवल्या होत्या पॉवर सुपर ओव्हर मध्ये जो सामना लंगत लढला होता त्यात त्यांनी 56 धावा जमवल्या होत्या, परंतु आता 4 षटकांचा सामना असून सुद्धा आपल्याला काय करता येत नाही। सतीश
पुढचा चेंडू सांगे कोट्यातील पाहिजे. आत्ता मात्र लोअर फुल टॉसमध्ये त्या चेंडू टाकतोय, ब्लॉक होलमध्ये चांडू टाकतोय आणि निर्धाव चेंडू काढतोय तो सतीश. धावसंख्या मात्र स्थिरावली. उदयसारखा फलंदाज मात्र शांत राहतोय, शांत राहण्याचंच काम करतोय. ज्या पद्धतीने धावा जमवायला लागतील त्या पद्धतीने धावा मात्र जमत नाहीये त्या सिल्वर क्लासिकच्या. पुढचा चेंडू राईट हँड ओवर द विकेट. हा मात्र आपला आत्मय विश्वास बाहेर ठेवतोय आणि अवांतर धावसंख्येत भर पडली जातोय. धावसंख्या होतोय ती 14 अशी धावसंख्या. दरम्यान पुढचा चेंडू उदयसाठी लोअर फुल टॉस. रक्षात्मक पवित्रा घेतला. ज्या पद्धतीने चतुराई के साथ गेंदबाजी करते वैसे ही गेंदबाजी कर रहे है वो सतीश. अपनी कलेच्या जोरावर नक्कीच फलंदाजाला जकडून ठेवण्याचं काम करतोय तो गोलंदाज सतीश. निर्धाव चेंडू काढतोय, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू काढण्याचा मनसुबा आखतोय तो गोलंदाज. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच आमच्या दिशेने फिरतायत, वाईटच इशारा. अवांतर धावसंख्येने एकने वाढ होतोय. धावसंख्या होतोय ती 15 अशी धावसंख्या. धावसंख्येला मात्र कुठंतरी जोर बसत नाही. धावसंख्या स्थिरावलेली ती सिल्वर क्लासिकची. चला मैदानाकडे वळूया, स्पीडअप करा. हा मात्र सुरेख चेंडू त्याच दिशेने तटवले. बघू संदीप चेंडू मागे जातोय, आवाक्या बाहेर जातोय चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. हा चौकार. चला चारनी मग चारनी काय होईना. संधी उदयची धावसंख्या मात्र वाढतोय. चारनी संघाची धावसंख्या होती, जी स्थिरावलेली धावसंख्या होती ती चारनी वाढतोय. धावसंख्या होतोय ती 19 अशी धावसंख्या. 19 विदाउट लॉस बाय सिल्वर क्लासिक. उदयसाठी पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या खूपच बाहेर. अवांतर चेंडू व्हाईटच्या रूपाने. धावसंख्या होतोय एकनी वाढ. धावसंख्या होतोय ती 20-20 विदाउट लॉस बाय सिल्वर क्लासिक. तिसरा षटक प्रगतीपथावर. दरम्यान पुढचा चेंडू हा सुरेख चेंडू होता, परंतु त्याच दिशेने कलात्मक उदयची आपली हिटमॅन दाखवली. हा सीमारेषा पलीकडचा षटकार. षटकार. संधी आहे उदयसाठी, सुवर्ण संधी. षटकाराच्या उंबरट्यावर आहे. त्याच्यात मात्र समीर पाटीलसाठी लागोपाठ 3 षटकार मारले तर 1000 रुपये. लक्ष्मीकांत मोटवानी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलं. लागोपाठ 3 षटकार मारले तर. दरम्यान पुढचा चेंडू हा मात्र निर्धाव चेंडू काढण्याच्या मनसुब्याने त्या आपलं मात्र 1000 रुपये 2000 रुपये क्लॅश पाहिजे चुकलंय डीजे.
चला स्पीडअप, स्पीडअप करा. पंचायतनी सांगायचं एकच ब्रेक घ्यायचा पाण्याचा, दोन वासे नाही घ्यायचे. रिशांत शेवटचं षटक घेऊन येतो तो रिशांत. रिशांत शेवटचं षटक घेऊन येतो, बघूया धावा जमवल्या. ते धावा जमल्यात त्या 32. आता मात्र सौरभ काय करतोय ते बघायचंय. रिशांतचा सामना करेल हा, मात्र चेंडू तटवण्याच्या प्रयत्न. चेंडू काय होईल, हवे सिरत झेल होतोय का बघायचंय. परंतु मिस हँडिंग आणि झेल सुटतोय आणि धाव मिळतोय ती एक. चला बाजूला जरा संग्राम. चला या धाव संख्या येते 33. ओके ओके ठीक आहे. चला मैदान काढूल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काढतोय, निर्धाव चेंडू सुरुवात करतोय. अशीच गोलंदाजी असेल तर नक्कीच आपल्या गोल संघावर विश्वास असेल, कर्णधारावर विश्वास असेल आणि त्याचाच मारा बसेल तो सिल्वर क्लासिकला. आणि धाव संख्या स्थिरावतोय, धाव संख्या आहे ती 33. पुढचा चेंडू हा सुरेख चेंडू तटवलाय, परंतु क्षेत्ररक्षक हा एक धावच मिळेल. मोर लागलेली एका धावेची, परंतु धाव काय घेत नाही तो. आणि निर्धाव चेंडू काढतोय, बघूया कमीत कमी धावा जमवायचा असेल. जशी चुकी केली विनोदनी तशी चुकी केली उदयन, तर नक्कीच आपल्या संघासाठी मात्र अडचणी देऊ शकतोय. स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. गोलंदाज बघूया आपल्या गोलंदाजीच्या बलावर नक्कीच संघाला किती धावा रोखण्याचं काम करतोय. परंतु फलंदाज त्याच तोडीचा आहे, परंतु धावा किती जमवतोय फलंदाज तेच बघायचं आहे. आता मात्र तुटवलाय, स्क्वेअर लेगच्या वरनं जातोय क्षेत्ररक्षक आहे. आणि फलंदाज उदय बाद होतोय, उदयच्या पारीचा अंत होतोय. डीजे आवार होतो तो फलंदाज बाद होतोय. आणि संघ मात्र कुठल्या परिस्थितीत जातो, अडचणीत जातोय की अडचणीच्या बाहेर काढण्याचं काम करतोय अमित, हे बघायचंय. रिशांत गोलंदाजीच्या मार्कवर समोर येतो अमित. आता मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न झेल आहे, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव दुसऱ्या जातो सीमारेषा पलीकडे, हात चौकार. अमितच्या चार धावेने भर पडतोय डीजे. धावसंख्येला बल मिळतोय, चार धावसंख्येने धावसंख्या होतोय ती 37 37 अशी धावसंख्या, ती सिल्वर क्लासिक. ज्या पद्धतीने धावा जमवायला लागतील त्या पद्धतीने नक्कीच धावा जमवल्यात. पण हनुमान चौधर सारखा एक मोठा अनुभवी. पुन्हा एकदा उजव्या इस्तीच्या बाहेर आणि निर्धाव
वाईट आमच्या दिशेने पंच फिरतायत आणि वाईटची अवांतर धावसंख्येत भर पडली जातोय. धावसंख्या होतोय ती एकनी वाढ, धावसंख्या होतोय ती 38-38. शेवटचा चेंडू अमित साठी, अमित षटकार मारतोय की चौकार. आणि आता मात्र बघूया झेल होतोय का बघायचा. परंतु मी साहेब नशीब बलवंत आहेत, सीमारेषा पलीकडे जातोय का बघायचंय. आणि हा नशिबाचा चौकार मिळतोय तो सिल्वर कास्टिकला. नशिबाच्या चौकारावर चार धावीने धावसंख्या होतोय ती 42 आणि 43 धावांचा आव्हान दिलंय तो ओरियन साठी. चला टॉस साठी यायचंय BG2 आणि त्याचबरोबर BG1 आणि साई उदंड आणि BG1 या दोन्ही टीमला विनंती आपण टॉस साठी या. त्रेचाळीस धावांचं आव्हान आहे ते विजयासाठी ओरियन. 42 बनवलेत, 43 धावांचं आव्हान आहे विजयासाठी. कोण BG1 आणि BG1 संघाचा कर्णधार, तसंच साई उदंडाचा कर्णधार आलेला आहे BG1च्या संघाच्या कर्णधाराने यायचंय. चला अनुज आलेले आहेत. त्रेचाळीस धावांचं भलं मोठं आव्हान आहे ते ओरियन साठी. तसंच संदीप टुबे आणि हनुमान चौधर अशी आघाडीची जोडी जातोय, सलामीची जोडी जातोय मैदानात. एक रिव्हर्स सिपचा बादशाह आणि एक तसा महत्व खेळू खेळाडू बोलला जातोय तो संदीप टुबे. चला नाणेफेक कौल उडवला जातोय. साई उदंडाचा कर्णधार जायचंय. चला स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा आदिराज, स्पीडअप करा जरा. चला स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. सिल्वर क्लासिक वाले स्पीडअप करा. उदय, आदिराज आणि धनराज. त्रेचाळीस धावांचं आव्हान आहे ते. जवळजवळ 11 सरासरीने धावा पार कराव्या लागतील विजयासाठी. तसा हनुमान चौधर आहे का, असा अनुभवी खेळाडू आहे आणि चांगला खेळाडू, चांगला व्यक्तिमत्व, दानशूर असा व्यक्तिमत्व असलेला हा हनुमान चौधर. धनराज बघूया रखडत का होईना, पर अंतिम सामन्यात कोणाला तिकीट मिळेल याच
अंतिम सामन्यात कुणाला विजय मिळेल हेच बघायचंय. तिकीट मिळेल दरम्यान हनुमान चौधरी साठी. हा चेंडू तटवलाय, जातोय सीमारेषेचे पलीकडची मोहर लागलेली. हनुमान चौधरीचा हा खनखनीत चौकार. डीजे चला चौकाराने आपलं खातं उघडतो तो फलंदाज हनुमान चौधर. पुढचा चेंडू गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा तीच दिशा दाखवले. झेल होतोय का बघायचं आहे. परंतु चेंडू जातोय अवाक्या बाहेर आणि बॅक टू बॅक मारतोय तो चौकार हनुमान चौधरीचा हा दुसरा चौकार. तो हनुमान चौधर दोन चौकार लागवले. दोन चौकारांनी दिशा मात्र स्पष्ट केले. कारण ज्या विजयासाठी धावा पाहिजे त्या धावा नक्कीच जमवतोय. 11 ची सरासरी गाठावी लागेल, परंतु त्याच्यापेक्षा जास्त धावेची प्रयत्न करतोय तो हनुमान चौधर. पुन्हा एकदा गंधराचा आता मात्र लीडिंग एज लागतोय आणि पुन्हा एकदा मिस फेल होतोय. परत धाव घेण्याचा काय प्रयत्न संदीप टुपे करत नाही आहे आणि धाव संख्या स्थिरावलेली 3 चेंडूच्या मोबदल्यात. साई उदंड संघाने टॉस नाणेफेक कौल जिंकलेला आहे आणि बॅटिंगसाठी फलंदाजीसाठी स्वीकारले ती साई उदंड. दरम्यान पुढचा चेंडू धनराजचा. हा चेंडू तटवण्याच्या प्रयत्नात अयशस्वी होतोय. निर्धाव चेंडू काढतोय, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू काढतोय. कारण उदय सारखा गोलंदाज अजूनपर्यंत आपल्या संघात आहे, तोपर्यंत सामना नक्कीच फिरू शकतो हे उदयला आपला आत्मविश्वास आहे. परंतु त्याच पद्धतीचा संदीप दुबे सारखा एक मोठा फलंदाज मैदानात नॉन स्ट्राईकला आहे. दरम्यान पुढचा चेंडू हा सुरेख चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काढतोय आणि धाव संख्या मात्र स्थिरावलेली ती संघाची 8 या धाव संख्ये. बॅक टू बॅक दोन चौकार लागल्यानंतर 3 चेंडू निर्धाव काढतोय तो धनराज. यालाच बोलतात आत्मविश्वास. कर्णधाराने विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाचा सार्थ करतोय तो गोलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस मध्ये झाला. लोअर फुलटॉस आपल्या फॉलो थ्रो मध्ये हरवतोय आणि चांगली अशी गोलंदाजी सुरेख कामगिरी करतोय गोलंदाज धनराज. डीजे चला स्पीडअप करा जरा, टाइमच्या मागे चाललंय. उदय नोंद घ्यायची, आपण नोंद घ्यायची. आपल्याला सामना अंतिम सामना करायचा आहे. प्राईज सिरोमनी आहे, प्राईज सिरोमनीसाठी आपल्याला वेळ लागेल. प्रत्येक षटकामागे मीटिंग टीम मीटिंग नका घेऊ. हे आयोजकरण करणं मात्र कलकलीची विनंती आहे. 8 धावा मात्र पहिल्या षटकात जमलाय आणि 18 चेंडूत 35 धावाची आवश्यकता गरज आहे ती विजयासाठी. संदीप टुबे सारखा फलंदाज आहे, पण आदिराजनी मात्र पहिल्या सामन्यात मात्र 2 षटक टाकले, त्याच्यात नक्की सुरेख कामगिरी केली, मोलाची कामगिरी केली ते आदिराजनं. हा उजव्या इष्टीच्या बाहेर कलात्मक फटका, जातोय तो कव्हर पॉइंटच्या दिशेने चौकार संदीप टुबेचा मॅड्रिड चौकार. डीजे चेंडूचा सामना केला तो संदीप टुपे, कारण त्याची कलात्मक परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने तेवढा अनुभव त्याच्या गाठीशी आहे, मोठा फलंदाज गणला जातोय त्या कलंबली विभागात. तो संदीप टुबे, मन्नी असे मोठे फलंदाज.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा झेल होता. भूमीला दान, संदीप डुबेला जीवदान, संघ अडचणीत, अमित सारख्या इष्टरक्षकांनी मात्र निराश केला संघाला, कर्णधाराला निराश, सिल्वर क्लासिक सोसायटीला निराश करतोय तो अमित. आयकॉन प्लेअर बोलला जातोय तो अमित. आदिराजचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा कार्पेटच्या साऱ्याने गेले, स्टेट ड्राईव्ह मारला जातोय, परंतु चेंडू अडवतोय तो अक्षय, मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडतोय, धावसंख्या होतोय ती 13-15 चेंडू, 30 धावेची गरज. सरळ हनुमान चौधर सारखा अजून फलंदाज आहे, संदीप दुबे सारखा फलंदाज आहे, नक्कीच धावा जमतील असा आत्मविश्वास या दोन्ही फलंदाजामागे. परंतु न उदय सारखा सुद्धा गोलंदाज आहे आपल्या संघात, त्याच्यामुळे संघ कुठेतरी अडचणीत येईल अशी दिशा न करता हनुमान चौधर मात्र नक्कीच खेळेल. परंतु त्याच जोडीचा उदय पण गोलंदाज आहे. दरम्यान पुढचा चेंडू, हनुमान चौधर नटवले, दिशा दिखवले आणि जातोय ती स्केअर लेगच्या बाजूने. हा सीमारेषा पलीकडचा हा खणखणीत चौकार. धावसंख्या 4 नी वाढ होतोय, 4 नी धावसंख्येला बल मिळतोय, धावसंख्या होतोय ती 17. पुन्हा एकदा त्याच दिशेने एक धावीचा प्रयत्न असेल का, दुसरी धाव घेतोय, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धावीवर समाधान मानलं लागतंय. धावसंख्या ती 1 नी वाढ होतोय, धावसंख्या होतोय ती 18. समीकरण पूर्णपणे 13 चेंडू, 25 धावाची गरज, समीकरण असं असेल. 13 चेंडू, 25 धावाची गरज. आदिराजचा शेवटचा चेंडू, हा पुन्हा एकदा दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जातोय चौकाराची लगास निघालतोय. 4 धावेने संघाची धावसंख्या होतोय ती 22 अशी धावसंख्या होतोय, 22 धावा. आता येणारे चेंडू समीकरण 12 चेंडू, 21 धावाची गरज. डीजे एकनाथ माली, हरिग्रामचा तो एकनाथ माली, लोकशाहीर बोलला जातो तो एकनाथ मालीचं सुंदर गीत ऐकवतोय. ज्याला मिळालं जीवदान कोंबडा जिवंत झाला, असंच धून वाजवली ती, धून वाजवली ती नितीन या ना, डीजे मास्टर ना. बघूया अमित उदय. आता उदयला हनुमान सारख्या फलंदाजाला मात्र जखडून ठेवायचं काम करावं लागेल. तो उदय, हा सुरेख चेंडू फटका फसला जातोय, झेल होतोय का बघायचं. काही वेळ चेंडू हवेत आणि बाद होतोय, सुरेख झेल मिळतोय. डीजे त्वरित बॅट्समन पाहिजे, फलंदाज पाठवायचंय. 11 चेंडू, 21 धावीची गरज विजयासाठी. 11 चेंडू, चला स्पीड अप करा. धर्मेंद्र कोण, ए धर्मेंद्र, नाव काय, आमच्या मंचावर उपस्थित झाले ते एस के बिल्डरचे ग्रीन एसपे बिल्ड. तर या दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहू शकाल ग्रीन एस्केप डेव्हलपरचे सन्माननीय श्री
वेलची भाई यांचा इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. आणखीन एका विकेटचं पतन इथे मात्र फलंदाज बाद होतोय मित्रांनो. जावेद आला परत आणि गेला परत. वेलजी पटेल भाई फ्रॉम ग्रीनस्केप बिल्डर्स, बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर देम. वेलजी भाई का तहे दिल से स्वागत करते हैं हम हमारे मंच पे. ग्रीनस्केप बिल्डर से सर्वेसारो बोलले जातोय. चला बोलूया मैदानाकडे. उदयनी मात्र आपली कलाटणी दिली, स्पर्धेला कलाटणी देतोय, सामन्याला कलाटणी देतोय. विकेट घेतली तर विजय समीर पाटील तर्फे 1000 रुपये नक्कीच मिळतील. हा मात्र रक्षात्मक पवित्रा घेतला, ड्राईव्ह केला तो आर्याना सेट ड्राईव्ह मिळतो. एक धाव होतोय, अक्षय चेंडू अडवतोय, एकाच धावेवर समाधान मानलं लागतोय. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडली जातोय. धावसंख्या होतोय ती 23. आत्ता मात्र 9 चेंडूत 20 धावेची गरज. संदीप दुबेला मात्र आपली दिशा किल्ला लढवायला लागेल. आपल्या किल्ला लढवायला लागेल तो संदीप दुबेला. धावा जमवायला लागतील. 9 चेंडूत 20. हा उदयचा चेंडू बघूया, फटका फसला आहे का बघायचा. आदिराज की उदय झेल घेतोय बघायचंय. हा मात्र सुरेख झेल, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. डीजे ज्या पद्धतीचा आपला भारतीय संघ 83 वर्ल्ड कप मध्ये ज्या पद्धतीने रिव्हियन रिचर्डचा झेल घेतला होता कपिल देवनं, तसा झेल घेतला तो उदयनं. आणि संदीप दुबे हुकमी अक्का बोलायचा, व्हिओ रिचर्डची उपमा दिलेली, तोच फलंदाज बाद होतोय. आणि सिल्वर क्लासिकचे खेळाडू आणि दर्शक मात्र अति उत्साहित होत आहेत, आनंद साजरा करतायत. 8 चेंडूत 20 धावेची गरज. 8 चेंडूत 20 धावेची गरज. असा सुरेख झेल, आत्मविश्वास आपल्या गोलंदाजीवर, आपल्या फलंदाजीवर आत्मविश्वास असलेला हा गोलंद खेळाडू बोलला जातोय तो उदय. उदय बागल. आम्ही 2017 पासून बघतो, पण आडनाव माहीत नाहीये, पण उदय नाव नक्कीच माहित आहे. उदय बागल आत्ता आलाय, तो आर्याचा सामना करेल. रिशान सामना करेल तो उदयचा. हा उजव्या एसटीच्या बाहेर, पंच आमच्या दिशेने फिरतायत. अवांतर समीकरण बदलतोय मात्र. धावसंख्या एक नि वाढ होते, धावसंख्या होतोय 24, समीकरण येतोय ती 8 चेंडू आणि 19 धावीची गरज. समीकरण पूर्णपणे बिघडला जातोय, कारण उदय सारख्या गोलंदाजावर हल्ला करणं एक महत्वाची बाब असेल. हा मात्र सुरेख चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक धनराज चेंडू खाली आहे. आता मात्र आत्मविश्वासाने भरकटला जातोय तो धनराज आणि चौकार. चला एक असा चौकार लागला की संघाची दिशा बदलतोय, कारण एक चौकार एक धाव महत्वाची. 7 चेंडूत 15 धावेची गरज. 7 चेंडूत 15 धावेची गरज. जी सुरेख गोलंदाजी केली, परंतु क्षेत्ररक्षकाची मात्र साथ लाभली नाहीये त्या गोलंदाजाला. आणि 3 धावा नक्कीच एक्स्ट्रा मिळाल्या दरम्यान. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा चेंडू होत आहे. फ्लायटेड चेंडू बोलतो जातो सीमारेषा पलीकडचा. हा बॅक टू बॅक चौकार डीजे. बॅटिंग बोलले
अकरा पाहिजे सहा चेंडूत अकरा धावीची गरज विजयासाठी. बत्तीस 32 लॉस ऑफ 3 विकेट्स बाय ओरियन. चला टीम मीटिंग करू नका जरा. चला टाइम नका जवळू, आमच्याकडे टाइम नाही आहे. वेल वाचवा. 32 धावा जमल्यात, 6 चेंडूत 11 धावेची गरज, ज्याच गरज होती 20 धावेची, मात्र दोन एक वाईड मिळाले, लागोपाठ दोन चौकार मिळाले, म्हणजे 5 धावा एक्स्ट्रा मिळाल्या त्या उदयचला, आणि त्याचाच फायदा मिळतोय तो ओरियनला. बघूया गोलंदाज प्रतिमालो अक्षय आकाश आकाश शिंदे. कुणाला फायनलचं तिकीट मिळेल, अंतिम सामन्याचा कुणाला तिकीट मिळेल या गोलंदाजावर नाही तर या फलंदाजावर निर्भर असेल. आकाश सांगी कोटेल शेवटचा षटक तटवलाय, चेंडू जातो, क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडतोय, धावसंख्या होत होती 33 समीकरण 10, 5 चेंडू आणि 10 धावेची गरज. आता मात्र फलंदाज आहे तो रिशांत. दोन बॉलात दोन चेंडू दोन चौकाराला मारलेत, तो आत्मविश्वास वाढलेला हा फलंदाज या आकाशच्या चेंडूचा सामना करेल. कुठल्या पद्धतीने सामना करेल तेच बघायचं. आता मात्र तटवला, झेल होतोय का बघायचं. फटका फसलाय आणि फलंदाज बाद. डब्ल्यू एच तर्फे मनोरंजन मिळतोय, कधी ना होई परंतु तीन दिवस आपण एकत्र जमतोय, हेच आर ओ आर डब्ल्यू एच वैशिष्ट्य. आकाश शिंदे गोलंदाज आकाश शिंदे झाले. चार चेंडू 10 धावेची गरज विजयासाठी. आत्ताच्या सामन्यात बघी 12 खेळाडूपैकी कुणी मैदानाच्या आत जायचं नाहीये, ही आयोजकातर्फे कडकडीची विनंती आहे. संग्राम पाटील जरा रिक्वेस्ट आहे तुझ्यासाठी, आतमध्ये जाऊ नको. चला आमचे अतिथी. आणि हा मात्र बघा षटकार होतोय का बघायचं, परत उदय चेंडू खाली आणि फलंदाज बाद. डीजे
आता मात्र लगवलाय चेंडू बघतोय सीमारेषा पलीकडे जातोय का बघायचा एक धाव दुसरे धावेचा प्रयत्न करतोय का बघायचा परंतु दुसरे धावेचा प्रयत्न होतोय खराब चेंडूपैकी आणि दोन धावा पूर्ण होत आहेत दोन धावेने संघाची परिस्थिती येतोय संघ जातोय त्या 35 घरात दोन चेंडूत 8 धावेची गरज विजयासाठी आणि आता मात्र देसाई गावचा सुखदेव मात्रे तसाच रोडपाली रेसिडेन्सी वर असोसिएशन चे बाप खेळतोय ना मनोज पवार आर्या पवार देसाई संघाचा सुखदेव मात्रे तुम्हाला जर माहित नसेल नक्कीच देसाई संघाचा सुखदेव मात्रे आणि त्याचा मुलगा खेळायचा तशीच परिस्थिती आता आपल्या या मैदानावर आहे तोंडरेगावचा विश्वास पाटील आदिनाथ पाटील पण आम्हाला सुखदेव मात्रे माहिती आहे दरम्यान पुढचा चेंडू हात हटवण्याच्या प्रयत्नात फटका फसलाय झेल होतोय का बघायचंय परंतु एकच धाव आता मात्र नशिबाच्या बलावर एक चेंडू 7 धावेची गरज विजयासाठी आणि लेवल झाला तर आपल्याला नक्कीच सुपर ओव्हर बघायला मिळेल आम्ही सुपर ओव्हरची अपेक्षा करतोय बघूया आर्या पवार काय करतोय ते बघायचंय मैदानाच्या चला चला स्पीड अप करा उदय मुक्त फलाडू बोलला जातोय तो उदय नो डाऊट ऑफ द उदय अंतिम तिकीट मिळेल ते सिल्वर क्लासिकला आता जवळजवळ निश्चित होते या गोल चेंडूवर निर्भय हा मात्र सुरेख कार्पेटच्या साऱ्यानं विजयी संघ होतोय तो सिल्वर क्लासिक अंतिम सामन्यात जातोय डीजे